नमस्कार, मी सारिका आणि छोटीशा अशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्थ असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर तुम्हाला कालचा व्हिडिओ आवडला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आजचाच दिवस मी बाहेर आहे, उद्या कामाला सुरुवात होणार आहे. तर ज्यांनी कुणी ऑर्डर केले असतील त्यांनी हाय करून आपले नंबरवर घ्या. वॉटर बॉटल बघायला व्हिडिओ कुणीही विसरू नका, कारण असं तुम्ही आजपर्यंत कधी पाहिलं नसेल आणि यापुढे कधी पाहणार नाही. असं स्वतःचं माझं प्रोडक्शन आहे ते, की साई ग्रीन क्रिस्टल प्रोडक्शन म्हणून मी चालू केलेलं आहे त्याला. तर त्या बॉटलला भरभरून रिस्पॉन्स द्या आणि त्या बॉटल तुम्हाला तुमच्या आयुष्यातलं आरोग्य सुधारायला, आर्थिक परिस्थिती सुधारायला, धंदा सुधारायला, व्यवसाय सुधारायला, बिझनेस सुधारायला, काय म्हणायचं असेल तुम्हाला ते सुधारायला अतिशय मदत करणार आहेत. का? तर आपल्या शरीरात असतं 75% पाणी आणि ते पाणी ज्यावेळी आपल्याला चार्ज करून आपल्या पोटामध्ये जाणार आहे, क्रिस्टलमध्ये चार्ज करून, सिट्रीनमध्ये आपला जो 520 राजा आहे त्याच्या ग्रीन जेटमध्ये जे चार्ज करून पोटामध्ये पाणी जाणार आहे, तर 520 राजा तुमच्या हातामध्ये आहे, सिट्रीन तुमच्या हातामध्ये आहे आणि पिलेलं पाणी, चार्ज अफर्मेशन दिलेलं पाणी तुमच्या पोटामध्ये आहे म्हटल्यावर तुमचे दिवस पालटायला कुणीही अडवू शकत नाही. 1000% गॅरंटीने सांगते की ते चार्ज पाणी, ते रेकी ऊर्जेचं पाणी, हिलिंगचं पाणी, त्यात मी नवीन शिकलेली आहे, तुम्हाला सांगितलं, रेकी ती म्हणजे हुंकारा विथलीम. ही रेकी इतकी पॉवरफुल आहे, ती सर्व रेकी मी त्या बॉटलवर देणार आहे. थोडीशी बॉटलची किंमत जास्त आहे, कारण तुम्हाला माहीत आहे की मटेरियल, आज सिट्रीनचं ब्रेसलेट घ्यायला गेलो तर आपण किती महाग आहे, आणि मी त्यात एवढे सारे सिट्रीन घातलेले आहेत, एवढे सारे 7 चक्र घातलेले आहेत, त्याच्यामुळे त्याची थोडीशी किंमत जास्त आहे. तरी पण बुकिंग लवकरात लवकर करून ठेवा, नाहीतर आपल्याला बॉटल मिळणार नाही. त्याचबरोबर मनी ऑइल धूमधडाक्यात चालू आहे, सगळ्यांना मनी ऑइलचा फायदा पण तितकाच होत आहे, तर मनी ऑइल ऑर्डर करायला विसरू नका. या व्हॉट्सअपवर दिलेल्या नंबरवरती या, चौकशी करा कितीला आहे, काय आहे, तुम्हाला हवं असेल तर जरूर घ्या. पण मनी ऑइल, लव्ह ऑइल, प्रोटेक्शन ऑइल, एवढी सुंदर ऑइल तयार केलेली आहेत की हजारो मंत्रानं त्याला मी सिद्ध केलेलं आहे आणि हजारो पॉवरचं हिलिंग त्याला दिलेलं आहे, त्यामुळं मनी ऑइल सुद्धा तितकं श्रेष्ठ आहे. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे की तमालपत्रानंतर मला काय आवडतं. सगळ्यांना माहीत आहे की दालचिनी आवडते, तर दालचिनीचा उपाय आपण आजपर्यंत खूप सारे पाहिले, तर त्याचप्रमाणे दालचिनी घरातली निगेटिव्ह ऊर्जा घालवेल, तुमच्या लागलेल्या पैशाची नजर घालवेल, तुम्हाला लागलेल्या घराला कुणाची नजर लागू शकते, किंवा पैशाला कुणाची नजर लागू शकते, बिझनेसला कुणाची नजर लागू शकते. ज्यांना ज्यांना असं वाटत आहे, ज्यांना ज्यांना शत्रू आहे, ज्यांना वाटतं की हे शत्रू आपल्याकडे या दृष्टीनं बघतात की आपण नाही का, यांचं चांगलं नाही झालं पाहिजे, किंवा काय, ज्या तुम्ही व्हॉट्सअप कमेंट मला सगळ्या करत आहात मेसेज, त्यावरच हा व्हिडिओ आहे. काय करायचं आहे, एक जेवढं तुम्हाला दालचिनीची पावडर मिळेल, मग साधारण ती एक वाटी असेल तरी चालेल, अर्धी वाटी असेल तरी चालेल आणि थोडी असेल तरी चालेल, जेवढी तुम्हाला दालचिनीची पावडर तुमच्या जिणी शक्य आहे तेवढी दालचिनीची पावडर आपल्याला शुक्रवारी घ्यायची आहे. शुक्रवारी संध्याकाळी बरोबर 7 वाजता आपल्याला दालचिनीची वाटीभर पावडर ती एका स्टीलच्या डब्यामध्ये झाकून ठेवायची आहे. त्यामुळे स्टीलच्याच डबीमध्ये एखाद्या घ्या, किंवा कशातही तुम्हाला ठेवायचं असेल झाकून ठेवा, दालचिनीचा वास नाही गेला पाहिजे. स्टीलची डब्बी चालेल किंवा काचेची बरणी चालेल, हे सोडून काही घेऊ नका, प्लास्टिकचे डबे वगैरे घेऊ नका. तर शुक्रवारी संध्याकाळी दिवाबत्ती केल्यावर, माता लक्ष्मीची पूजा अर्चना केल्यावर आपण ती दालचिनीची पावडर देवघरामध्ये ठेवायची आहे. आणि जी उदबत्ती कायम मी सांगते, गुलाब किंवा चंदन ह्याची उदबत्ती वापरत जा. तर गुलाब किंवा चंदन ह्याची धूपबत्ती किंवा उदबत्ती जे काही तुमच्याकडे असेल, तेव्हा तुमची माता लक्ष्मीची पूजा करून झाल्यावर त्या दालचिनीच्या पावडर च्या डब्याला झाकण उघडून, बरणीला झाकण उघडून 7 वेळा सुलट दिशेनं, म्हणजे आपण उलट दिशेनं जी दृष्ट काढतो तशी नाही, सुलट दिशेनं, घड्याळाच्या दिशेनं आपण ती उदबत्ती किंवा धूपबत्ती त्याला 7 वेळा ओवाळायची आहे त्या पावडरवरती. म्हणजे अशी धूपबत्ती आहे किंवा अशी उदबत्ती आहे ती या साईडला करून या प्रकारे आपण त्याला 7 वेळा व्यवस्थित ओवाळायची आहे. ओवाळून झाल्यावर माता लक्ष्मीला मनोमन प्रार्थना करायची की हे माता लक्ष्मी, किंवा तुमचं इष्टदैवत कोणतं असेल ते, की माझ्या घरातली निगेटिव्ह ऊर्जा निघून जाऊ दे, माझ्या घरात सुखशांती समाधान लागू दे, माझा धंदा व्यापार भरभराटीला येऊ दे, माझ्या मुलाबाळांना नोकरी लागू दे, जे काही तुमचे प्रश्न असतील ते सगळं होऊ दे म्हणून विनवणी करा माता लक्ष्मीला. त्याच्यानंतर जर तुम्हाला शक्य असेल तर शेवयाच्या खिरीचा किंवा मग बत्ताशाचा नैवेद्य त्या दिवशी त्या दालचिनीच्या पावडरला दाखवा. दालचिनीच्या पावडरला नैवेद्य दाखवून झाल्यावर त्या डबीतली पावडर चिमट चिमट आपल्या घराच्या चारी कोपऱ्यामध्ये, टॉयलेट बाथरूम सोडून जे आपल्या खोल्या, 4 खोल्या असतील, 5 खोल्या असतील, त्या अख्ख्या घराचे जे 4 कोपरे येतील, प्रत्येक खोली घेतली तरीही चालेल, एकच खोली म्हणजे एकच घेतला सगळ्याचा म्हणून कोपरा तरीही चालेल. सॉरी, थोडा हात दुखतोय फोन घेऊन.
तोही चालेल। तर या प्रकारे चिमट चिमट पावडर त्याच दिवशी शुक्रवारी हे सगळं करेपर्यंत आपले 15-20 मिनिटं जातील। 6:15 ते 7:30 दरम्यान ती चिमट चिमट पावडर आपण चारही आपल्या खोलीच्या कोपऱ्यांमध्ये टाकून यायचे। मनामध्ये हीच भावना ठेवायची की या दालचिनीच्या वासानं यानं सर्व निगेटिव्ह ऊर्जा माझ्या घराबाहेर निघून गेली, सगळ्यांची दृष्ट नजर बाधा अजून जे काही असेल ते सर्व घराबाहेर निघून गेलं आणि आता मी सुखानं आनंदानं नांदत आहे। किती दिवस करायचा आहे हा उपाय, तर आयुष्यभर केला तरीही चालेल। ज्यांना वाटत असेल त्यांनी 11 शुक्रवार करा, 21 शुक्रवार करा, कितीही शुक्रवार करू शकता, फक्त शुक्रवार ते शुक्रवार करू शकता। ज्यांचा विश्वास आहे, श्रद्धा आहे, सबुरी आहे, त्यांनी हा उपाय रोजच्या रोज करा। पिरियड आला सोडून द्या, सुतक आलं सोडून द्या। मध्ये डबी पूर्णपणे देव्हाऱ्यातच राहिली पाहिजे किंवा देव्हाऱ्याच्या आसपास राहिली पाहिजे याची काळजी घ्या। की उठून डबी कुठेही किचनमध्ये ठेवून दिली असं करू नका, कारण त्याला रोजच्या रोज ज्यांना रोज करायचं आहे त्यांनी रोज त्याला धूपबत्ती किंवा उदबत्ती गुलाबाची किंवा चंदनाची रोज ओवाळायची आणि रोजच्या रोज घराच्या कोपऱ्यांमध्ये ते टाकायचं। दुसऱ्या दिवशी केराबरोबर ते निघून जाईल याची काळजी घ्यायची, कारण त्यात सगळी शोषली जाणार आहे घरातली निगेटिव्ह ऊर्जा। त्यामुळं तुम्ही ओळीने 21 दिवस करू शकता, ओळीने 41 दिवस करू शकता किंवा आयुष्यभर करू शकता, 11 शुक्रवार करू शकता, 21 शुक्रवार करू शकता, याला कशाचंही बंधन नाही। फक्त सुरुवात शुक्रवारपासून आपल्याला करायची आणि बरोबर 7:00। आता तुमचे प्रश्न असतील, ताई आम्ही 7:00 घरात नसतो तर काय करायचं, तर अशा महिलांनी 7:00 जेव्हा तुम्ही साधारणपण 7 ते 9 हाच काळ लक्ष्मीचा असतो, त्याच्यानंतरचा काळ हा या काळामध्ये धरला जात नाही, त्यावेळी तिन्ही सांस किंवा आपण हे म्हणतो ते देवाचा काळ संपलेला असतो। तर 7 ते 9 या वेळेपर्यंत जरी तुम्ही केलं तरीही चालेल। उपाय संध्याकाळचाच करायचा आहे, सकाळचा करू का विचारू नका। तर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की दालचिनीचा हा पॉवरफुल उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला तुमच्या घरातल्या सर्व निगेटिव्ह ऊर्जा निघून जायला मदत होईल। त्याचप्रमाणे स्वतःचा ओरा सुद्धा त्यामुळं क्लीन होईल की घरातल्या त्यामुळं माझ्या रेकी ऊर्जा जे जण घेत आहेत त्यांना त्या रेकी ऊर्जा पॉवरफुलपणे तुमच्यापर्यंत पोहोचायला मदत होईल। तर जरूर करा, हा उपाय तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर सांगा। परत भेटूया नवीन माहितीबरोबर, नवीन व्हिडिओबरोबर। तोवर टाटा बाय बाय। पण बॉटलचा व्हिडिओ बघायला विसरू नका आणि उद्या येत आहे मी 1:00 ऑनलाईन, तर आपल्या ऑर्डरवर घ्यायला विसरू नका। तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया, परत भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर। तोवर टाटा बाय बाय।